हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. तासगावचा 242वा ऐतिहासिक रथोत्सव रद्द. तर रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालखी मार्गावर 144 कलम लागू. 10 अधिकाऱ्यांसह 325 पोलीस कर्मचारी तैनात. कोरोनामुळे शनिवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणारा तासगावचा 242वा ऐतिहासिक रथोत्सव आज रद्द करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी साधेपणाने पूजा होणार असल्याची माहिती श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉक्टर आदिती पटवर्धन यांनी दिली. 241 वर्षात 4 वेळा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस, नगरपालिकेसह प्रशासनही सज्ज झाले आहे. या संदर्भात वज्रधारीशी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे काय म्हणतात ते पाहूयात. उद्या दिनांक 11/9/2021 रोजी तासगाव शहरामध्ये तासगावचा जो पारंपरिक रथोत्सव होत असतो तो यावर्षी मागील वर्षीप्रमाणेच रथोत्सव होणार नाही. त्याऐवजी फक्त प्रतिकात्मक पालखी ही खाजगी वाहनातून पालखी मार्गावरून आसनस्थ होणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास 10 अधिकारी, 325 कर्मचाऱ्यांचा पूर्ण तासगाव शहरामध्ये बंदोबस्त असणार आहे. या बंदोबस्तच्या वेळी वाहतूक मार्गामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत. वाहतूक मार्गांमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते सांगलीवरून येणारी वाहनं कॉलेज कॉर्नरवरून भिलवडी नाका, भिलवडी नाकावरून सिद्धेश्वर चौक एसटी स्टँड ते विटा आणि आटपाडी, आणि आटपाडी आणि विटा या साईडवरून येणारी वाहनं देखील याच विरुद्ध दिशेने जाणार आहेत. असा पालखी मार्गात जो पालखी मार्गांव्यतिरिक्त हा वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 144 कलम देखील लागू करण्यात आलेले आहे. माननीय प्रांताधिकारी यांच्या स्वाक्षरीनुसार हे 144 कलम जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे उद्याच्या दिवसभरासाठी. बॅरिकेटिंग हे पक्के बांबू बॅरिकेटिंग केलेले आहे. जे वाहतूक मार्गात बदल केलेले आहे त्यानुसारच वाहतूक उद्या सुरळीत होईल. त्या व्यतिरिक्त वाहनांना प्रवेश असणार नाही. उद्या होणारा रथोत्सव या ठिकाणी ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापना देखील पालखी मार्गातल्या आस्थापना बंद केल्या असणार आहेत. अत्यावश्यक सेवा, मेडिकल सुविधा वगळता इतर सर्व आस्थापना ह्या बंद असतील. संकेत पाटील, तासगाव.